कायदा सुव्यवस्था दूषित करून सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नसून अशा सामाजिक अपप्रवृत्ती मोडून काढण्याचा इशारा अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कोपरगाव येथे दिला आहे. कोपरगाव तालुक्यामध्ये कोळगाव थडी येथील धार्मिक ग्रंथांच्या विटंबनेच्या घटनेनंतर दोन समाजांमध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाला असून त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे असल्यानं कोपरगाव येथे आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस अधीक्षक बोलत होते. या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसून सध्या 55 जणांचा तडीपारचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलाय. या बैठकीला तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, राजेश परजणे, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, प्रदीप देशमुख, मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्यासह सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, हिंदू मुस्लिम समाजबांधव तसेच प्रशासकीय अधिकारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन तीन गोष्ट सांगतो. सर्वात इम्पॉर्टंट तो हा आहे, आपल्याला सांगतो की आपल्याकडे दोन तीन घटना झाली ज्यांच्यामध्ये थोडासा तणाव निर्माण झाला. लेकिन आपल्याला सांगतो, सर्वात आधी जो आपल्या इतका मोठा मोर्चा झाला होता त्यांच्या नियोजन चांगली पद्धतीने पोलीस प्रशासनाने केला. सर्व अधिकारी वगैरे इथे उपस्थित होते, चांगली पद्धतीने नियोजन केला, कुठलाही गालबोट त्याच्यामध्ये लावला गेला नाही. आपल्याला पुढे सांगतो की आपल्याकडे काहीतरी हेट स्पीचेस वगैरे इथे होत आहे, तर त्यांच्यामध्ये आपण गुन्हा दाखल सर्व ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामध्ये चार्जशीट पण जाणार आहे आणि त्यांच्यावर ज्यांनी हेट स्पीच केलेलं आहे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई आपण करणार आहोत. ते कारवाई सुरू पण झालेली आहे. फक्त सर्वांनी ताळ्याची काही गरज नाही. मी फक्त सांगतो आपल्याला काय काम आपण करत आहे. सोशल मीडियावर काही पोस्ट टाकताना किंवा लिहिताना आपल्याला थोडंसं भान ठेवलं पाहिजे, संयम ठेवलं पाहिजे. आता काय सोशल मीडियाचा जमाना आहे, व्हॉट्सअपवर काहीतरी पोस्ट येतात आपण त्यांना फॉरवर्ड करतो, इंस्टाग्राम, आणखी फेसबुक, ट्विटर, बरेच गोष्ट आहे. ते त्याच्यामध्ये आपल्याला सांगतो इथे जे उपस्थित लोक आहे सर्व काही एकदम सीजन लोक आहे. ते बरेच कालपासून ते शांतता समितीमध्ये आहे, समाजचे सर्व मतलब जबाबदार लोक आहे. लेकिन आपल्याला सांगू इच्छितो, आपल्या घरी जो आपले मुले आहे त्यांच्यावर पण सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे. ते जो आता आपल्याला असा निदर्शनास येत आहे, अहमदनगरमध्ये नसो सर्वात ठिकाणी जिथे काहीतरी अशा गोंधळ भानगडी वगैरे असते त्यांच्यामध्ये सहभाग असतो. 16-17 ते 25-26 वर्षपर्यंतचे मुलाचा असतो, त्यांच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. तो काय करतो, कुठे जातो, कोणाशी बोलतो, त्यांच्याकडे काय आहे, मित्रमंडळी काय आहे, यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. हा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण आपली जबाबदारी आपण सर्व निभावतो, आपण चांगली पद्धतीने वागतो, आपले संबंध आपसात चांगले आहे. लेकिन आपले घरी जो लोक आहे, यंग जनरेशन जो आहे, त्यांच्यावर पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला सांगू इच्छितो, जे समाजकंटक आहे यांचा काही धर्म जाती संप्रदाय नसतो, ते फक्त समाजमध्ये विद्वेष फैलण्याचा पसरवण्याचं काम करतात. आता कोलगाव थडीमध्ये जे घटना झालेली आहे ते दुर्दैवी घटना आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो, त्यांच्यामध्ये आमचा प्रयास सुरू आहे. आपण त्यांच्यामध्ये जे काही आरोपी आहे त्यांना लवकरात लवकर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, त्यांना अटक वगैरे करू. आता पुढच्या काळात आपली जन्माष्टमी, दहीहंडी, गणपती उत्सव, ईद ए मिलादचा सण आहे. त्यांच्यामध्ये मला असं वाटत आहे की ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच दिवशी येण्याची शक्यता आहे. ते आता आजपासून आपली हा आपण सांगू तो आपली एक शांतता समितीची पहिली बैठक झालेली आहे. आपण यांचे पुढे पण आपण बैठक घेऊ, एकदा पुढच्या महिन्यामध्ये परत एकदा आपण बसू, त्याच्यामध्ये आपले पुढचे सण कसा आपण शांततेने आपण ते चांगली पद्धतीने साजरा करू, त्यांची आपण रूपरेषा तयार करू. त्याच्यामध्ये आपला सर्वांचा सहयोग आम्हाला आवश्यक आहे. आपल्याला सांगतो, पुलिस जो आहे समाजमधून येते, असा नाही आहे की पुलिस काही एक वेगळी एंटिटी आहे. जसा समाज आहे तसे पुलिस आहे. आणि पुलिस आणि पब्लिकचा कोऑर्डिनेशन जिथे असतो तिथे चांगली पद्धतीने
लॉ एंड ऑर्डर कभी ही गालबोट लागत नहीं। हा जो यांनी आता सांगितलं साहेबाने त्या पण एक इम्पॉर्टंट इशू आहे। ते वारंवार जे जो गो हत्याचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना पण आव्हान आहे। ते जे लोक जे असे वारंवार कायदा असताना ते असा काम करतात त्यांना मी सोडणार नाही। त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे, आम्ही चांगली पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करतो, पुढे पण करणार आहोत। त्यांच्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा आपला इशू क्रिएट होतो, त्यांच्यामध्ये मी मतलब बिल्कुल एकदम स्ट्रिक्टली सांगणार आहे, त्यांच्यावर कारवाई करणार। जे समाजकंटक आहे त्यांची यादी वगैरे तयार केलेली आहे, बरेच जे लोक आहे त्यांचे तडीपारीचे प्रपोजल्स आपले SDM साहेबाकडे आपण पाठवलेले आहे, 55 प्रस्ताव माझ्याकडे आहे। पुढच्या काळात आपण त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करू, त्यांची सर्वांची लिस्ट आपण तयार केलेली आहे। तसेच आपल्याला सांगतो, एखादा हा जो प्रकरण जो मॅडमने सांगितलं साहेबाने सांगितला एखादा काही गुन्हा घडला, दुर्दैवी आहे गुन्हा घडला, लेकिन त्यांच्यामध्ये दोन दोन समाज आहे किंवा दोन पंथ आहे संप्रदाय आहे त्यांच्या लोकांचे येण्याची काही गरज नाही। म्हणजे असा काही आहे का की भाई आपण काय पोलिसांच्या वतीने आपण त्यांची तक्रार घेत नाही? अगर कोणीही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेत नाही तो आपल्याकडे DYSP आहे संदीप बिटके, ॲडिशनल SP आहे, मी आहे, आपण आम्हाला डायरेक्ट फोन करा की साहेब आमची तक्रार घेत नाही आपण करू कारवाई। लेकिन असा एक प्रकार चालू झालेला आहे कोपरगावमध्ये, ते प्रकार चांगला नाही आहे की एखादा काही गुन्हा घडला लोक 50-60 लोक येतात आणि ते म्हणजे ते येण्याची काही गरज नाही, आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो जे काही आहे। तो हा जो प्रकार आहे ना त्यांच्याशी एक संशय एक संभ्रम निर्माण होतो, लोकांना असं वाटतो की काय आहे आता काही एक समाजचे बांधव आले, लोकांना असं वाटतो त्यांचा काय प्रेशर आला का, त्यांना काउंटर करण्यासाठी दुसरे समाजचे लोक येतात, बोला आपण पण चलू, हे काही प्रॉपर गोष्ट नाही आहे। ते आपल्याला सांगू इच्छितो की असा करू नये, आपण काय कृपा करून के जे काही गुन्हा वगैरे काय घडलेला आहे आपण त्यांची माहिती आम्हाला द्या, आमचे नवीन थानेदार इथे आहे देसले साहेब इथे आहे, ते कारवाई करतील, आणि ते कारवाई अगर करणार नाही त्यांच्याबद्दल पण काही शिकायत तर आम्हाला शिकायत करा, आम्ही कारवाई करतो। आणि मी येतो काही त्यांच्यामध्ये काही असा नाही की भाई कोपरगाव यांच्यामध्ये मला काही प्रॉब्लेम आहे, काही नाही, मी वारंवार इथे येतो आणि आपल्याला सांगतो की म्हणजे आपल्याला जे असा काय असं भीती अशी भीती वगैरे आपसात ठेवू नको। आपसात काय ते एक संशय आहे ना, ते संशय दोन गटामध्ये संप्रदायामध्ये दोन आपले जो समाज आहे त्याच्यामध्ये असा संभ्रम ठेवू नको। आपण अगोदरपासूनही आपण एकमेक आपले एक सामाजिक तानाबाना आहे आपला, एक ते काय असा नाही आहे की आपण काय असं सांगते ना की मनुष्य इज अ सोशल ॲनिमल आदी, तर असं आपण सोसायटीमध्ये असतो, सोसायटीमध्ये सर्व धर्म संप्रदाय असतात। तर आपली हा गोष्ट आहे की एखादी काही घटना झाली आणि आपला त्याच्यामध्ये भावना ला ठेस पोहोचली तो आपण मुद्दामून आपल्याला त्याचे समोरचे लोक आहे त्यांच्यासमोर झाला पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे असा असा झालेला आहे, हा जो चुकीचा आहे जसा आपण सांगितला ते जो चुकीचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगा आणि प्रयास हा करा की ते आपसात मिटला पाहिजे। लेकिन आपल्याला हा सांगू इच्छितो की पोलिसाचं काम मिटवा मिटवीचं नाही आहे। आता आपल्याला सांगतो मिटवा मिटवीचे काम गेले, मी बरेच ठिकाणी बघितला जिथे मिटवा मिटवी झाली नंतर तिथेही काहीतरी भानगडी झाली। तो आता आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो आमचं काय मिटवा मिटवीचे काम नाही आहे, जे काही अगर प्रॉब्लेम क्रिएट करणार त्यांनी मी चांगली पद्धतीने हाताळणार, ती माझी पद्धतीने मी त्यांच्यावर कारवाई करू, यांच्यामध्ये काही सांगण्याची गरज नाही। आणि आमचं काम ते काय कोर्टामध्ये मिटवा मिटवी करायची आहे तो कोर्टामध्ये करायची, पोलीस स्टेशनमध्ये मिटवा मिटीचा प्रकार नाही। आमचे जो अधिकारी आहेत त्यांना पण स्ट्रिक्ट मी सूचना दिली, माझं असं आव्हान आहे की तिथे आपले CCTV कॅमेरा वगैरे बसवा, जेणेकरून ते काही असा होणार नाही की भाई पुढचे ते कमीत कमी लोकांना असे भीती राहील की आपण CCTV खाली आहे। मी असं सांगत नाही, जिथे जिथे धार्मिक स्थळ आहे, मंदिर असो, मस्जिद असो, दर्गा असो, जिथे जिथे आहे, संमिश्र वस्ती असो, कोणती वस्ती असो, तिथे आपल्याला CCTV कॅमेरे वगैरे लावले पाहिजे। आणि दुसरा, तिथे एक कमीत कमी एक केअरटेकर किंवा वॉचमॅन तिथे ठेवला पाहिजे, शिविली झाली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणीही कायदा हातामध्ये घेऊ नये। कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी होत असतील त्याचा शोध लावून किंवा त्याच्यामध्ये कोणकोण लोक इन्वॉल्व्ह आहे हे आपल्या डिपार्टमेंटलाही माहिती आहे, आपले सर्व इन्फॉर्मर्स आहे,
या आपल्या सर्व गोष्टी सांगत असतात. या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण व्यवस्थित केल्या तर आपल्या शहराची कायदा सुव्यवस्थता शांतता व्यवस्थित राहील. राहिल्याविषय आता कुळगाव थडी येथील कुराणचे पानं फाडून इस्लामी धर्माच्या भावना दुखवल्या गेल्या. आज ते मुस्लिम धर्माबद्दल झालेले, उद्या दुसऱ्या कुठल्या धर्माबद्दल झालं तर लोक त्या त्या धर्माची तिथे तीव्र होणारच आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये जो कोणी आरोपी असेल त्याला लवकरात लवकर शोधून त्याच्यावर कारवाई किंवा शिक्षा काही झाली पाहिजे एवढी सर्वांची त्या ठिकाणी मागणी. आणि आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, इथे आपण कुठल्याही धर्माच्या बाबतीमध्ये कुठेही आपण हे केलं नाही पाहिजे. आता प्रत्येक धर्मामध्ये वाईट लोक आहेत पण सगळे काही वाईट लोक नाही. हिंदू धर्मामध्ये असतील, मुस्लिम धर्मामध्ये असतील, बौद्ध धर्मामध्ये असतील, शीख धर्मामध्ये, जे कुठले सर्व धर्म, सरसकट सगळ्या धर्माला त्या ठिकाणी दोषी धरणं आणि आपण त्या पद्धतीने वचना देणं हे काही योग्य होणार नाही. याच्याने आपलं वातावरण खराब होतं. आपल्या शहराची शांतता आपण स्वातंत्र्यापासून किंवा त्याच्या अगोदरपासून सर्व धर्म एकत्र राहत आहे. कधी असं झालेलं नाही कोणी कुठल्याही धर्माच्या नावाने काही घोषणा द्यायच्या आणि कोणालाही दोष द्यायचा असं कधी झालेलं नाही. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी पाळल्या पाहिजे एवढी माझी आपल्या सर्वांना विनंती. आता याच्यानंतर सर्व धर्म समभावाचे विचार सामाजिक बांधिलकी जपणे सगळ्यांचेच आहे, पण विशेषतः एखाद्या महिलेवर मुलीवर खूप अन्याय झाला, अत्याचार झाला, कोणत्याही जाती धर्माची समाजाचे असेल, पोलीस प्रशासनाने त्या मुलीला त्या महिलेला न्याय देण्याचा विशेष प्रयत्न केला पाहिजे असं मला म्हणायचे आहे. अतिरेकी विचार, आतंकवादी विचार या देशासाठी अजिबात सोयीचे नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने धर्मांत होऊ नका, धर्मात्मा जरी असला तरी एवढंच मी आग्रहाची मागणी करते. आणि सर्वांना परत एकदा आपण पुढचे काही सण वार उत्सव असतील त्याच्या आधी शांतता कमिटीची मीटिंग घ्यावी अशी आग्रहाची मागणी करते. धन्यवाद. मैं जो मुस्लिम समाज और हमारे हिंदू भाई लोग आए वो सबसे पहले उनका स्वागत करता हूँ. हमारे कोपरगाँव तालुके के कैलाशवासी माजी मंत्री शंकरराव जी पुलिस साहेब, शंकरराव जी राय साहब, इनका तालुका है, नाम करो हम लोग फर्जनी का साहेब. आतापर्यंत फक्त 2 महिने दिवस लवचे मुस्लिम समाज 40 मुलगी हिंदू झालेली कोपरगाव तालुके कोणाला माहीत नसून मी नाव अवपरमान नाव सांग तरी पण आम्ही त्याच्यात त्याला म्हटलं ती गेली त्याच्यात आपलं काय घेणं देणं नाही. जेएचयूवर पर्यंत काय झाले ती भारतीय नारी आमची बहीण आहे, आमची आई आहे, त्याला रस्त्यावर कापून टाकू आम्ही कोणी पण होते कोणत्याही समाजात आराम करू असू आम्हाला त्या बहिणीला आम्ही ते कोणाला आम्ही पाठिंबा देणार नाही. दुसरी गोष्ट आहे मुस्लिम समाजावर काही संकट असली काही निधी असती आमदार काही देतात अहो लाखो रुपये देतात हे लोक आणि काय आमचे नाश्ते कांदे आले माझे अबू आदमीला पाठिंबा द्यायला निवेदन करते तिथं काय धम्मा अबू आदमीचं इथं शांतपूर गाव इथे सगळे हा नाश्ते कांदे आमदार तर साहेब लाखो रुपये देतात का ब्रस्त आणला इथे गाला याला त्याला काय देतात हा काय संबंध होते नाश्ते ते का पुढारी गावचे कोणीच नाही भक्त पुढारी हे लोक सगळ्यांचा त्यांना मी सांगतो अबू आम्ही सारखा कोपर गावात पाय ठेवला आम्ही तुमच्या पाय चिरून टाकू शफीक सय्यद म्हणते मला कुठले का काहीतरी नाटके लावले तीन कुच्ची कुच्ची मिळली ना घेऊन राहिले गावचं वाटोल उभं राहिले हा संकट मध्ये आला मुस्लिम समाज हा लाख रुपये तुम्हाला हिंदू बांधव मला उधार देतात उधार देतात चहा पाणी नाश्ता पाणी सगळे डायरेक्ट लिणी घाले आबा आमचे नेते काहीतरी उत्तान काहीतरी आबू आदमीच्या बाबतीत कुणी इथं विषय पण काढला तर त्याची घर राहणार नाही आणि मेरा भांजे आहे जितेंद्र अंशुर आहे आपण भाजी बात इसके ऊपर कितने करने का नहीं बलिता लेके रो तुम दोनों तुम ही दोनों का नंदन की भाजी हाँ अपना है मी भाजी शहर अध्यक्ष तुम्हारा विनंती है खास करून विनंती है आम से कड़ी कोई चुकी जाए असन सगड़ा गाँव एकत्र बसा तुम्हारी काय मांगने असन
पूर्ण नाही केलं राहिलंच काय फक्त तुम्ही सांगा मला कुणालाही बरं वाटलं म्हणून मी गोड बोलणार नाही. कोपरगाव शहरामध्ये जनपुरुष मोर्चा निघाला. शर्मा नावाच्या मुलीचं ते प्रकरण लावू जे केवळ एका मुलीचं प्रकरण धर्म मोर्चा मोठा नाहीये. कोपरगाव शहर आणि तालुक्यामधल्या हिंदूंच्या 20 मुली आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नपूर्वक लवजियाच्या भागडीमधून बाहेर काढले. एक प्रकरण घडलं आणि लगेच मोठा मोर्चा निघाला संपत नाही. बाहेरून तू पुढे जर आक्रमक भाषण केले असतील चुकीचे शब्द वापरले असतील आम्हाला मान्य नाही. त्यावेळी प्रयत्नपूर्वक मला सांगू नये अधिकाऱ्यांनी मला सांगू नये मी भाषण करायचं टाळलं. बऱ्याच गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. त्या दिवशी मोर्चा झाला शांततेमध्ये. परवा उपोषण झालं आपण सर्वांनी मिळून ते सर्वांनी समजूतपणा दाखवून उपोषण मिटलं. ओला साहेब आपल्या ठिकाणी आलेला कोळवा थडीचं प्रकरणाचा शोध लागला पाहिजे म्हणून मला सुद्धा उद्योग उपोषण करायचं चालेल काय म्हणजे स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी निवडणुकीचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून पुन्हा पुन्हा तोच विषय. जो कोणी दोषी असेल कोळवा थडी प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आम्ही त्याच दिवशी आम्ही जो पुरुष सभेत केली होती. आपण होता दिवस शांतता कमिटीची मीटिंग व्हर्च्युअल झाली पाहिजे. हिंदूंचा सण असला म्हणजे काही हिंदू बोलवायचे, मुसलमानचा सण असला म्हणजे काही मुस्लिम कार्यकर्ते बोलवायचे ते बरोबर नाही. संयुक्त बैठक घ्या. संयुक्त बैठक झाल्या घेतल्यानंतरच कळेल नेमकं आपल्या एकमेकाबद्दल काय म्हणते. मी सांगू शकतो की रियाज सर तुमचा कार्यकर्ता चुकतोय हे मला मीटिंगमध्ये सांगू शकतात. तुमचा कार्यकर्ता चुकतोय आणि तर बऱ्याच जणांनी सांगितलं पूर्वीच्या जरा सल्ले दिले आपण की भेट बघा बोलणं सोपं आहे. ज्यावेळेस आपल्या कार्यकर्त्याला आता होतं ना पोलीस स्टेशनला 50-50 100-100 टाक्यांचा जमाव या ठिकाणी येतो कशासाठी पोलिसांना काम करू दे. वातावरण अचानक बिघडत नाही. 45 वर्षापूर्वी शहरामध्ये काम करतोय. कोपरगाव शहरामध्ये आजही दिवसा ढवळा रात्रंदिवस गो हत्या बंदी असतानाही गो हत्या सुरू आहे. काय करणार आपण म्हणजे आश्रमशी मला बोलून झालं होतं असलं पाहिजे महिनूत भाई पण होते त्यावेळेस ते पण म्हणले जर कोणी 5-25 लोक असा धंदा करत असतील ते काय स्वरूपी बंद करा का होत नाही मग कोणत्या पाठीशी घालतात कोण हप्ते घेतात स्पष्टपणे काही गोष्टी मला बघायची नाही. आणि आता या ठिकाणी जिल्हा प्रमुख आलेले आहेत. जर कोपरगावची दिवसा ढावळ्या चालणारी रात्रंदिवस चालणारी निर्घृण क्रूर गो अत्याचार थांबली नाही तर कोपरगावमधल्या गणपतीचं विसर्जन होणार नाही. का सांग तुम्ही वर्षाने मी सांगते बोलतो का सांग. मुस्लिम समाजामधले जे समज आहेत त्यांना माझं आवड आहे त्यांनी त्या वृष्टी समाजाला कसं बोलून घ्या. त्यानं त्याची नाण्या मला बैठका घेतल्या बरोबर गेले त्यांच्याबरोबर मी नगरला गेलो त्यांच्यासाठी 1 कोटी रुपये खर्च करून स्वतःच बांधलेलं आहे. बरेच स्वर्गीय पाणीच्या ठिकाणी कापा ना तुम्ही कोपरगाव शहरामध्ये घरामध्ये तुम्ही गाई कापता तेच राखता असतात माणसाचं पाणी खंदक नाण्यापासून नदीला जातं त्या भागातील नाण्याचा आरोग्य धोक्यामध्ये येतं. असंतोष आहे कुठला तरी एका प्रकारामधून असंतोष बाहेर पडतो.
तर काही ठिकाणी रहदारीने अडथळे आहेत. शिवसाहेबांना मी कोणाला सांगितलं इतके कोण पुढे नसते. माझ्यासह माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, नेत्यांना विनंती आहे, निवडणूक येतील जातील हार जीत ते तेवढं पुत असतं. पण शहर आपलं आहे, जर आपल्या माय भगिनीला जर शहरातून रस्त्यावरून चालता येणार नसेल तर मग उपयोग काय. एवढं मोठं शहर आजी माझी आमदारांनी प्रचंड केली, आणला आपणही कामं केली, प्रचंड कामं झाली, चालायला रस्ता नाही. हिट आपली काढायची तर तो येतो त्याची काढा, तो येतो त्याची काढाय, मग मी येतो माझी घ्या, बरोबर आहे. मुख्याधिकारी आणि पोलीस स्टेशन यांच्यावर कुणी चुकीचं काम करण्यासाठी प्रेशर आलं बघा. कोंबरगाव शहरामधलं वातावरण नीट राहील मला माहिती आहे. आणि बऱ्याच वेळा भैमू पैसा बोलतो होतो की आम्ही स्पष्ट आमच्यामध्ये दोष माझ्यामध्ये मी स्पष्ट बोलतो. आता परवा उपोषण झालं, अनेक भाषणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम अधिकारी होते, मुस्लिम सैन्य होतं, काही गोष्ट नाही. पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांची विठ्ठलपणा नगर शहरामध्ये झाली, कोपरगाव शहरामध्ये एकाही मुस्लिमांनी निषेध केला नाही. फक्त छत्रपती शिवराय तुम्ही काय आणि आम्ही काय, फक्त राजकारणामध्ये वापरायचे काय. आपल्यामध्ये जे कोणी चुकीचे असतील आहेत, हिंदूमध्ये आहेत, मुस्लिमांमध्ये आहेत, त्यांना वट्टीवर आणण्याचं काम अधिकाऱ्यांपेक्षा आपल्या हातामध्ये आहे. आपल्याला आपल्या प्रवाहामध्ये मताची गट्टी लागायची. अरे बलात्कार झाला, विटंबना झाली, धर्मांतर झालं, तरी कोपरगावच्या पोलीस स्टेशनमध्ये आरोपींना वाचवण्यासाठी कोणी जात. हे सरकार कुणावर येऊ शकतं. हे मगाशी आता तुम्ही लोकांना सांगितलं की आमच्याही 40 कोणी हिंदू झाल्या, आम्ही आनंद असं करतो का आणि आनंद असं करतो. प्रत्येकाने एक लक्षामध्ये घ्या, हे शहर आपलं आहे, शहरातील नागरिक आपले, हे शहराची शांतता सुव्यवस्था ठेवणं ही पोलीस स्टेशनची प्रशासनाची फक्त जबाबदारी नाही. आपलं काय, आपण कशासाठी आपण काय करतो, आपण स्पष्ट बोलतो, माफ करा. 2 नोव्हेंबरचे धंदे परमेश्वर आला तरी 100% बंद होऊ शकत नाही हे मला पूर्णपणे माहिती आहे. पण कोपरगावमध्ये हप्ते पोलिसांसाठी हप्ते गोळा करणारा व्हीआयपी काही पोलिसांमध्ये बसलेला का, कसा वजन राहील पोलिसांचा. देशमुख सरकारने पहिल्याच दिवशी सांगितलं दंडुकाचा वापर करा, आम्हाला दंडुकाची भाषा कळते. नागरिक म्हणून आपली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे आपण पार पाडली पाहिजे. किंवा शहरात काही घडत असेल त्यात आम्ही 2-4 तोडके आहे का, आम्ही कायम वाद विवाद काही जाती ते निर्माण झाले तर आम्ही यांच्याच मध्यस्थीने, कैलास जो असतील, विजयराव असतील, यांच्या मध्यस्थीनेच कायम मिटवत आहोत. गेली 2 महिन्यापूर्वी आम्ही आपला भेटलो होतो साहेब शिष्टमंडळ घेऊन, तर साहेब तुम्ही कोपरगाव लक्ष द्या, तुम्ही आम्हाला शब्द दिल तर अकबर भाईने सांगितल्याप्रमाणे साहेब जर हे विषय 2 महिन्यापूर्वी जर झाला असतं तर मला नाही वाटत आपल्याला हे इव्हन कोपरगावचे आज जे गडबडपण आहे ते झालं असतं. आमच्या धर्मातला त्याच्या धर्मातला जाऊ द्या, जे गाव गुंड असल, गावाचं वातावरण बिघडवणार असल, तो कोण आहे तिथे जात नको, आता त्याला आहे ना त्याला जागेवरच ठेवत आहे. कोपरगावमध्ये काय झालेलं साहेब, आता असलं पण सांगितलं, कुठं काही झालं,
मुलाचा मॅटर असो मुलीचा मॅटर असो काही झालं का ते मुलाचे आई बाप पाहतील किंवा त्यांचे घरचे पाहतील किंवा डिपार्टमेंट पाहिजे. तुम्ही जायचं 10-12 जणांनी त्याला भरुस्तर मारत ही गोष्ट 100% झालेली आणि तेव्हापासूनच गावात हे वातावरण बिघडलेलं आहे. त्यानंतर साहेब जे आपली हिंदू जनाक्रोश मोर्चा झाला साहेब आम्ही सर्वांनी त्याचं समर्थन देखील केलेलं आहे. आमच्या विरोधात एकही गोपर गावातला हिंदू कुणीही काही शब्द बोलवले नाही आणि आम्ही त्यांचे आभारही मानतो. जगात महाराष्ट्रात असं एकही निषेध आंदोलन धरण असं जनाक्रोश मोर्चा का ज्यामध्ये इतके शांततामय वातावरण मोर्चा झालेले मात्र बाहेरून आलेले मी तुम्हाला नाव पण सांगतो जे बेगनी देऊन जातीवाचं खुलेआम शिवाय दिले साहेब सगळ्यांनी ऐकलेलं ते काही लपायची गोष्ट नाही. ते चव्हाण जे येतात मागे तिने 2-4 वर्षापूर्वी आले तिथे डायरेक्ट आमच्या समाजाला जाती होऊन शिवाय दिले यावेळेस आले ते डायरेक्ट जाती होऊन शिवाय दिले साहेब. आम्ही म्हणतो तुम्ही गुंडांबद्दल बोलतात का मुस्लिमांबद्दल बोलतात आम्हाला कळू द्या का आम्ही देशवासी नाही का आम्ही आतंकवादी का. तुम्ही एका धर्माला का टार्गेट करता जर आम्ही सगळे भावासारखे राहतो एकमेका सगळं भाऊबंध प्रमाण राहतो तर का बरं आम्ही तुम्ही आम्हाला टार्गेट करतात आणि येऊन जाऊन काय होतं हेच म्हणजे ते आता दादा पण म्हणले तोच विषय. मला एक सांगायचं आहे का दादा असो किंवा कोकणगाव शहरातील सर्व नागरिक असो हे इतके समंजसपणे राहतात फक्त आमच्या कोकणगाव शहरामध्ये जो जो ज्या ज्या वेळेस असं काही घटना घडली असेल ते आपले आमदार साहेब असो किंवा माझे आमदार ताई असो किंवा त्यांचा परिवार दोघांचाही परिवार नेहमी अग्रेसर असतात त्या दिवशी जेव्हा आक्रोश मोर्चा झाल्यानंतर कोपरगावचं वातावरण एकदम भयभीत झालेलं होतं हे सगळे मान्य करतील. मुस्लिमांना अक्षरशः त्याला धोनीचे सांगितलं मुस्लिमांच्या युवकांना आम्ही डायरेक्ट आव्हान केलं होतं का तुम्ही कोणीही गावात जायचं नाही कोणी कुठं फिरू नका कोणी काय भोवता घरू राहू नका. आम्ही सर्व मुस्लिम समाजाला आवाहन केलं मशिदीमध्ये यायला केलं बा त्यांच्या जागेवर ठीक आहे त्यामुळं त्या दिवशी काही घटना घडली नाही सगळे भयभीत होते. दादा आम्ही काही ऐका त्यावेळेला आम्हाला शिवाय दिले गेले तेव्हापासून इतकं भयानक वातावरण झालं साहेब विचारता का म्हणे. त्यानंतर आम्ही विचारवलो भेटलो विचारवणे सुद्धा त्यांचा आम्हाला म्हणजे त्यांच्या भाषेत त्यांनी आम्हाला समजवलं असलम भाई असेल मी असेल आमचे विनायक गायकवाड असतील आमची बैठक झाली त्यांचंही म्हणणं असं होतं डिपार्टमेंटनी पुढाकार घेऊन एक शांतता कमिटीची मीटिंग घेणं गरजेचं आहे. मी दादांशी बोललो डिपार्टमेंटने एक शांतता कमिटीची मीटिंग घेणं गरजेचं आहे मात्र याच्यात आपलं काही हलगर्जीपणा होणार किंवा आपल्याला कामाचं टेन्शन होणार. जर त्यावेळेस या गोपाळगावमध्ये बैठक झाली असेल तर वातावरण तेव्हाच सांग शांत झालं असतं. राहिला प्रश्न डिपार्टमेंटच साहेब देसे साहेब नेहमी एकदम त्यांच्या पद्धतीने काम करतात चांगलं काम करतात. आता देशमुख साहेबांना तर जवळपास 10-12 दिवस झालेले आहे मात्र त्यांनी इतक्या कमी वेळात बोर्ड कमिटी मीटिंगा घेतल्या बैठका घेतल्या पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांना बोलवत आणि एकदम भाईसाहेबाप्रमाणे सगळ्यांना समजू सांगितलं. त्यानंतर आमचे दादा असतील डिपार्टमेंट ताई असतील हे सगळ्यांनी यांच्या पद्धतीने काम केलं. मला एवढं सांगायचं आहे का तुम्ही सर्व आपण बंधू भावासारखे राहतो जे कोणी जातीवाद करत असेल जो दहशत करत असेल दादागिरी करत असेल त्या लोकांना तुम्ही तुमच्या पद्धतीने जरा ठेसा ही माझी पुन्हा एकदा विनंतीच आहे. आम्ही तुम्हाला नाव देखील दिले होते मी तुम्हाला स्पष्ट बोलतो त्यात मी सुद्धा असू शकतो कोणी असू शकतं तुम्ही तुमच्या पद्धतीने चौकशी करा आणि त्यांना कुठंतरी थांबा तुम्ही तर यापुढे देखील काही होऊ शकतं हे सुद्धा तुम्हाला आजच सांगतो तुम्ही काही व्हायलापासून साहेब तर माझी विनंती पुन्हा आणि सगळ्यांचे तुम्ही म्हणतात ना पुन्हा ऐकून राहिले आपले शिवसेनेचे माजी शहर गुरु भरत मोरे ते उपशमाला बसले होते गायला धो ते उपशमाला बसले होते समाजाने असा धर्मग्रंथ देतात आपल्या धर्मासाठी ते बसत असेल समाजाच्या लोकांनी जाऊन त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. त्यामुळं मी स्वतः व्हॉट्सअपवर टाकलं का आपल्या मुस्लिम भाईने जागेवर मिळणार ना तर ते सगळे समाजाचे लोक तिथे गेले मात्र मीच साहेबांना देखील फोन केला का तुम्ही या 2 मिनिटं भरता समजू सांगू भरत मोरे 2 मिनिटात उपोषण सोडत आहे भरत दिसतो 2 मिनिटात विशेष उपोषण सोडला सगळे झुकून घेत तुम्ही आता आतापर्यंत जे सहकार्य केलं
तुम्ही आतापर्यंत आमच्या समाजाला उपरगाववासियांना जी मदत केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद आभार. दोन्ही समाजाला विनंती अशी आहे का एक वेळ जी गोष्ट आपण मिटवली आहे परत त्या गोष्टीचा आपण हित केला नाही पाहिजे. त्याच्यामुळे गावाचं वातावरण खराब होतं. आता त्या दिवशी तुमचं उपोषण होतं. सर्व पक्षाच्या लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला. सर्वांनी हेलं. डीवायएसपी साहेबांनी शब्द दिला का आम्ही आरोपीच्या शोधात आहे. परत नंतर दुसरं काहीतरी करायचं. गावाचं वातावरण खराब करायचं हे काही चांगलं नाही. आणि जे तरुण वर्ग असेल हिंदूचा असू नये का मुस्लिमांचा असू जे तरुण वर्ग व्हॉट्सअपवर हे काहीतरी टाका त्यांना दोन्ही समाजाच्या माणसांनी समज दिली पाहिजे. बाबा तुमच्यामुळे अशी अशी घटना घडू शकते तर तुम्ही थोडस त्यांना आवरलं पाहिजे दोन्ही समाजांनी तरच हे शांततेत चालत. कारण की इतक्या वर्षामध्ये कोपरगाव शहराचं नाव असं आहे का तिथे हिंदू मुस्लिम सर्व एकोप्याने नांदतात आणि ठराविक हातावर मोजणारे लोक जर गावाचं वातावरण खराब करत असंच आहे त्याच्यामध्ये कोणी असो हिंदू असो नाही तर मुस्लिम असो त्याला तुमची खाकीवर तिचा हे दाखवलंच पाहिजे. मी या मताचा आहे त्याच्याशिवाय या गावात शांतता होणार नाही तो कोणी असू नये. तर माझी एवढीच विनंती आहे दोन्ही समाजांना तर त्यांनी एकोप्याने राहावा आणि ज्या गोष्टी होऊन गेल्या कोणत्याही समाजाला वाटत नाही का कोणी या गोष्टी व्हावा म्हणून तेव्हा आपण आता जी गोष्ट संपलेली आहे ती परत म्हणजे ते गावाचं वातावरण खराब होत चालतं. त्याच्यामुळे माझे दोन्ही समाजाला विनंती राहील का कुठंतरी थांबवलं पाहिजे एवढीच विनंती. मॅडम डिप्युटी साहेब माजी आमदार स्नेहलताई खोदे तालुक्याचे आमदार अशोक दादा काळे दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब परवाचं उपोषण झालं मुस्लिम समाजाचं त्या मीटिंगमध्ये स्नेहलताईंनी स्वतः सांगितलं होतं का जिल्हा पोलीस प्रमुख या ठिकाणी येणार आहे आणि शुक्रवारी शांतता समितीची मीटिंग येणार आहे. पण साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगतो गेले दोन महिन्यात आमचं कोपरगावचं वातावरण मी आंबेडकर चळवळीत काम करणारा कार्यकर्ता माझी पत्नी नगरसेविका होती मॅजबाईचा तालुका अध्यक्ष होतो गेली 30 वर्षे त्याच्या अगोदर शिवसेनेत काम करायचो. या शहरात काम करताना आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करताना काही गोष्टी जाणून बुजून आम्हाला दुखवल्यासारख्या वाटतात. काही आमचं कोपरगाव आहे जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे तर मी प्रथमता भारतीय अंतिमता भारतीय तसं मी प्रथमता कोपरगावकर आणि अंतिमता कोपरगावकर. पण त्या घटना जर पाहिल्या तर आमच्या कोपरगावाला कोणी टार्गेट करतंय का असं आम्हाला वाटतं. आणि निश्चित पोलीस प्रशासनाला त्यांची नावं माहिती. आमची एक मागणी जो कोणी पण असेल समजा तो आमच्या चळवळीतला काम करणारा असेल किंवा तो हिंदुत्ववादी संघटनेतला असेल किंवा मुस्लिम समाजातला असेल जो कोणी असेल या गावाला गालबोट लावत असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमची स्पष्टपणे मागणी मी या ठिकाणी त्याच्याकरता आलेलो हिंदू असेल मुस्लिम भाऊ असेल हिंदू घटना जर पाहिल्या दोन्ही घटना वेगळ्या होत्या आणि दोन्ही घटनेचा साधर्म्य जुळून धागा जुळून कोपरगाव शहराला काय वेगळं गालबोट लावण्याचा पाहण्याचा प्रयत्न आहे का. याच्यावर तुम्ही पोलीस प्रशासनाला सरळ माहिती कोण करतंय काय करतंय मग पोलीस प्रशासन कारवाई का करीत नाही त्या लोकांना. माझ्या कोपरगावला गालबोट लागलं नाही पाहिजे ही माझी भूमिका आहे. त्या कोपरगावला शांतताप्रिय राहिलं पाहिजे. जर घटना पाहिली देशमुख साहेब नवीन आलेले घेतले साहेबांचा 3-3.5 वर्षाचा काळ झालेला आहे. निश्चित या कोपरगावात चांगले अधिकारी होते देशमुख साहेबांना 8-10 दिवसाचा काळ झालेला आहे त्यांना शहराची माहिती कमी असेल पण पोलीस प्रशासनाचा त्यांच्याकडे अनुभव विविध ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. मी एस पी साहेब तुम्हाला आमची निश्चित एक विनंती राहील आंबेडकर चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून जो कोणी असेल दोन्ही समाजातला असेल आमच्या समाजातला असेल जो गावाला वेगळं वळण लावत असेल त्याच्यावर तुम्हाला कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आहे. म्हणजे तुमच्याकडे पोलीस प्रशासनाकडे खूप अधिकार आहे. तुम्ही जर ठरवलं जर मी जर गावाला जर शांतता धोका कायदा व्यवस्था असेल तर तुम्ही मला तरी पार करू शकता. मला जेवढी माहिती कायदेची तुम्ही त्याच्यावर निश्चित कारवाई करा. कारण आमचं गाव शांत राहिलं पाहिजे. येणारा गणेश उत्सव असेल नवरात्र असेल दिवाळी सण असेल गेले ती पुढचे 3 महिने उत्सवाचे सण आहे भारतवर्षातले म्हणून श्रावण महिना आहे हिंदू भावांचा. तर तुम्ही पोलीस प्रशासनाला आधी कळकळीची विनंती करतो का जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई करा आणि आमचं गाव शांत ठेवा. जय भीम जय भारत. दादाने जे सांगितलं दादा नियम लिहिलेले काळे फॅमिली असत किंवा कोले फॅमिली असत ही कोपरगाव तालुक्याचे पालक आजपासून नाही मला तरी कळत माझ्या 56 वर्षात ज्याला 17 वर्षात तेव्हापासून मी हे दोन नाव आहे कोले साहेब तुला मी दोन बघितलं काळे साहेबांना बघितलं त्यांनी इतर दोन्ही समाजांना व्यवस्थित आत्तापर्यंत घेऊन चाललेला
तर आमची एक विनंती राहील, तुम्ही असं कार्यकर्ता कायम स्वरूपी सांभाळ, कोणी पण त्या पक्षात आमच्यासाठी कार्यकर्ते कोण कुठेही काम करू नये, पण शेवटी किती म्हटलं तर दोन ह्या फॅमिली शिवाय तिसरी फॅमिली तर कोणी कोणाला संरक्षण देऊ शकत. राहिली गोष्ट डिपार्टमेंटची, माझी विनंती आहे एवढ्या 6 महिन्यापासून ज्या घटना जास्त घडतात त्याच्यात हिंदू मुस्लिम समाजाचा दोष नाही. इथले ना हिंदू समाज वाईट नाही ना मुस्लिम समाज. गेल्या 36 वर्षापासून साहेबी शिवसेनेच्या पक्षात काम करतो, पदाधिकारी म्हणून काम करतो, शिवजयंती माझ्या अध्यक्षतेखाली साजऱ्या. सांगायचं तात्पर्यांनी काय केलं ते आमचे हे नेते विजयराव असतील, राजाभाऊ ढोरे असतील, कैलास असतील, या नेत्यांच्याच खाली मी काम केलं. वेळोवेळी जेव्हा युक्त दहाकडे झाल्या आणि दादांच्या त्याच्या परिणामावर काम करतो. माझी विनंती आहे की जे दोन्ही समाज जसं आता काही तुम्ही म्हटले तर काही एकच विषय 10 वेळेस घ्यायला होतो बरोबर. जर ही घटना इतर कोणाची असती, एखाद्या मुला मुलीचा विषय असता, एखाद्याची महाराजांचा विषय असता, हा सोडलंच पाहिजे. परंतु पवित्र धर्मग्रंथांचं जिथे विटंबन होतं त्याचा शोध लागत नाही. तुम्ही जर म्हणता की समाजाने काही मागणीच करेल, हे पण चुकीच. मी म्हणत नाही बहुजन काय, मी म्हणत नाही काही घाईत तसं देवते साहेबांनी सांगितलं काय. ह्या गोष्टीला शोध लावण्यासाठी थोडीशी अडचण येते. एखाद्या मर्डर दरोड्याचा गुन्हा मी लवकर शोधू शकतो, ठीक आहे बरोबर साहेबांचं. कारण याच्या छोटं गाव आहे साहेब, तिथं सी सी कॅमेरे नाही, शोधायला वेळ लागतो. समाज म्हणून आमचा समजूतदार आहे की शांततेने घेतली, परंतु धरला दाडीवाला सोडला मी शिवाला असं नको व्हायचं. जो आरोपी आहे त्यालाच तुम्ही का हिंदू समाजाची हीच मागणी तुझं आरोपी, परंतु नुसतं आरोपी नका धरू. त्याच्या मागचं जे षडयंत्र करणारे जे आहे तुम्ही त्यांना धरले. ह्या कोपरगाव तालुक्याला इतकं असा हे म्हणजे लाभलेला आहे बरंच फारसा. आज काळे काळे साहेब कोरे साहेब यांचं हे दोन नेत्यांच्या विक्रीत मी इकडं नाव नाही. इकडून समजा आमचे विके साहेब असतील, थोड्या साहेब असतील असतील सगळे, परंतु सगळ्यांचा सपोर्ट असताना देखील आमच्या गावात संगमनेर श्रीरामपूर नेवाशी सारखे घटना दिसत. हे तर कोणी दादा पण नाही जसं नेवाशी दादा किती करणारे दादा गुंड सुपार आहे. थोडेसे लोक एकदा बाहेरचे लोक येऊन डोके लागत असतील तर त्यांना तुम्ही वेळेत आवडायला पाहिजे. एवढीच एक आमची विनंती राहील. आणि अशा ह्या सगळ्या संकटाच्या काळात अनुभवी अधिकारी तेथले साहेबांचा अनुभव यांच्या जागी आज जर दुसरं कोणी अधिकारी असत असेल एवढ्या 8 ते 15 दिवसांनी खूप मोठी दंगल घडली. एक महिन्यापासून या घटना घडवण्याचा प्रयत्न केला, परंतु मी म्हणजे त्यांची वावा नाही करत पण चतुर शांत डोक्याने असे काम करणे अधिकारी याच्या अधिकारी मानगावकर असतील का, पण असे अधिकारी लागले मी त्यांचे मनापासून आभार मानतो. देशमुख साहेबाला ते 1-2 महिने झाले, परंतु आल्या 2 महिन्यात त्यांनी त्यांचे काम मागच्या 2 महिन्याआधी मी तुम्हाला भेटवत असेल याच्या आधीच्या आधी घरी. कोपरगाव न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव.